हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज लास्टचा दिवस आहे तारकर्लीमध्ये आणि आम्ही आज निघणार आहे तारकर्लीमधून. बघू, लास्टला जाता जाता जर काही प्लॅन ठरला तर आपण डायरेक्ट तिथे जाणार आहोत. अजून तर काही ठरलेलं नाही आहे की ह्या प्लेसवरती जायचं म्हणून. आणि काल रात्री म्हणजे आम्ही बीचवर गेलेलो इव्हनिंग टाईमला. नंतर मी काही रेकॉर्डच नाही केलं कारण सगळेजण खूप थकलेले, मी पण खूप थकलेलो. दिवसभर काल राईड्स खेळल्या, परत बीचवरती एन्जॉय केला. मग असा मूडच नव्हता होत की म्हणजे खूप थकलेलो, काही बोलण्याची मनस्थिती नव्हती. मग डायरेक्ट कॉटेजला आलो, जेवण वगैरे केलं आणि डायरेक्ट झोपलो. मग आज पण उठताना 10 वाजलेच उठायला उठलो आहे. 10 वाजता उठलो आहे. आता नाश्ता करणार आणि लगेच निघणार आहोत. बघूयात मग आता पुढं काय काय होतं ते. फायनल रेडी झालो आहे आणि निघतो आहे आम्ही. ऑन द स्पॉट काही प्लॅन ठरवू शकतो त्याप्रमाणे आम्ही जस्ट ठरवलं की डायरेक्ट सिंधुदुर्गवर जायचं आहे. म्हणून तर डायरेक्ट सिंधुदुर्गवरती आलो, नाश्ता वगैरे काही केला नाही आहे. आणि हे बघू शकता, बॅक साईडला सिंधुदुर्ग आहे. तर निघालो आहे तिथेच, बघूयात सिंधुदुर्ग. नाश्ता करूयात थोडासा, नंतर न मग बघू. नाश्ता केला आपण फायनली आणि निघालो आहे सिंधुदुर्ग किल्ल्या बघण्यासाठी. एंट्री केली आपण गडावरती, गड बघूया कसा आहे तो. वर पाहता ते महाराजांचं मंदिर आहे, दर्शन करूयात आपण. मध्ये आपल्याला रेकॉर्ड करू नाही दिलं, तरी मी तिथे एक फोटो क्लिक केलाय. एक फ्रेम होती, त्या फ्रेमचा फोटो क्लिक केलाय, तो बघूया आपण. राजाराम महाराजांनी बांधलेले मंदिर आहे शिवाजी महाराजांसाठी. म्हणजे शिवाजी महाराजांचं मंदिर आहे पण राजाराम महाराजांनी बांधलेलं. त्यात त्यांनी यूज केलेली एक तलवार पण आहे त्या फोटोमध्ये, ती व्हिजिबल म्हणजे दिसते व्यवस्थित. बघूया बाकीचा गड कसा आहे तो.
दादर समजत की काय सिच्युएशन असेल त्या टाइमला आणि गड वगैरे कसा बांधला असेल इथं आल्याशिवाय नाही समजत. तो तुम्ही इथं एकदा व्हिजिट द्या मग कळेल किती कष्ट केले असतील त्या टाइमला. महत्त्वाची थिंग गोष्ट म्हणजे किल्ल्यावरती आल्यावर म्हणजे किल्ल्यामध्ये आल्यावर असं वाटत नाही की आपण आपल्या आजूबाजूला समुद्र आहे आपण समुद्रामध्ये. ही महत्त्वाची गोष्ट इथं सगळं म्हणजे पिण्याचं पाणी पण आहे, झाडं पण तशीच आहेत, हिरवा गारे पूर्ण माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता सगळं तसंच आहे. ठीक आहे बघूया आपण बाकीचं व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. आजूबाजूला समुद्र जरी असला तरी किल्ल्यावरती विहीर आहे आणि आजूबाजू सगळं खारं पाणी आहे पण किल्ल्यावरती गोड पाणी आहे. त्या विहिरी आहेत त्या विहिरी बघू आपण पहिल्यांदा. मागे मागे या आपण बघूया. म्हणजे हे एक काय म्हणतात त्याला त्या टाइमची इंजिनिअरिंग अशी इतकी भारी होती की पूर्ण आजूबाजूल समुद्र असताना सुद्धा आणि गोड पाणी शोधलं ते माणसं पीस होते सगळेजण. किल्ल्यावरती हा एक बुरुज आहे ज्या बुरुजावर त्या बुरुजावरती त्या बुरुजावरून सगळं दिसतं असतं मला वाटतं. आपण जाऊन बघूया तिथे काय काय दिसतं ते. तुम्ही पूर्ण बुरुजावरनं पूर्ण समुद्र पूर्ण किल्ला त्या बुरुजावरनं पूर्ण किल्ला आणि समुद्र दिसतो. पूर्ण किल्ला बघितला पूर्ण किल्ला फिरलाय बघता तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पूर्ण किल्ला बघितला आम्ही. आत्ताचा मला एवढा दम लागलाय त्या टाइमच्या माणसांना काय होत असेल इतका मोठा किल्ला त्या टाइमला ती माणसं सहज फिरत होती. इट्स नॉट जोक टफ आहे पूर्ण आत्ताच्या काळात टफ आहे त्या टाइमला काही ते माणसं सहज करत होते. अरे फिर लिंबू सरबत पितोय खूप थकलोय किल्ला अर्धा फिरलाय कॅपॅसिटी नाही पूर्ण फिरायची असून दे म्हणजे सरबत पिलं थोडं गार वाटलं निघालोय वापस आता काडीकडे. बघितला की किल्ला पूर्ण म्हणजे अर्धाच बघितला अर्धाच पूर्ण निघतो वापस आता वापस निघाले आपण. कोंडा घाटामध्ये माझ्या बॅक साईडला व्ह्यू बघा तुम्ही
उशीर झाला आपल्याला संकेत मिळत झाला ठीक आहे तरी पण युके मध्ये घेऊया आपण कोल्हापूरमध्ये घरी आलोय पोहोचलोय आपण ब्लॉगला इथेच एंड करतोय असेच चांगले असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सलाही सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला आणि आपलं टार्गेट 1000 सबस्क्रायबर्स ते कम्प्लीट झालं पाहिजे लवकर सो सगळ्यांना सांगा सबस्क्राईब करायला बाय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ